सगळ्यांचं मंजिरी स्वाद मध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत नवीन रेसिपी स्ट्रॉबेरी क्रश। ही रेसिपीज लहान मुलांना खूप आवडते। चला तर मग बनवूया आपण स्ट्रॉबेरी क्रश। तुम्हाला जर माझ्या नवीन नवीन रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। माझ्याकडे या काही स्ट्रॉबेरीज आहेत। या साधारण माझ्याकडे 250 ग्रॅम्स स्ट्रॉबेरी आहे। तर आता आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश बनवण्यासाठी आधी ह्याचे जे देठ आहेत ना हे काढून घ्यायचे तसे। आपण सूर्यनी पण काढू शकतो, हे हाताने पटकन निघत नाही ना म्हणून मग सूर्यनी पण काढू शकतो। या स्ट्रॉबेरीज मी स्वच्छ देठ काढून धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काही स्ट्रॉबेरीजचे तुकडे करायचे आहेत आणि काही स्ट्रॉबेरीज आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर आपण तुकडे करून घेऊया काही स्ट्रॉबेरीजचे। तुम्ही तुकडे कसे पण करू शकता, लहान मोठे। मी असे एका स्ट्रॉबेरीचे चार तुकडे करते। अर्धे स्ट्रॉबेरीचे तुकडे केले आहेत आणि हे जे अर्धे स्ट्रॉबेरीज आहेत ना हे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया। हे बघा, मी मिक्सरमध्ये असा छान पल्प बनवून घेतला आहे स्ट्रॉबेरीचा। आपण एक पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये या चिरलेल्या स्ट्रॉबेरीज टाकायच्या आहेत आणि गॅस चालू करायचा आहे। गॅस सध्या लो मध्येच ठेवायचा आहे, कमीच ठेवायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये मी 2 कप साखर घेतलेली आहे आणि ती ह्याच्यामध्ये आता मिक्स करूया आपण। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायची आपल्याला गरज नाही आहे कारण स्ट्रॉबेरीतलं जे पाणी आहे ना आणि साखर पण जशी जशी वितळेल ना तसं तसं ते हळूहळू साखरेच्या पाण्यामुळे आणि स्ट्रॉबेरीच्या पाण्यामुळे ते छान शिजेल। हळूहळू साखर वितळायला सुरुवात होईल। गॅस मिडियमच ठेवायचा आहे। बघा आता हळूहळू आपली स्ट्रॉबेरी ना वितळायला सुरुवात झालेली आहे साखरेच्या मधली आणि या स्ट्रॉबेरीचा छान लाल रंग सुद्धा याच्यामध्ये आता उतरणार आहे हळूहळू। जसजसं साखर विरघळेल आणि या स्ट्रॉबेरी शिजायला लागतील ना साखरेमध्ये तसा तसा याला छान लाल रंग येईल आणि ह्याच्यामधले जे बॅक्टेरियाज आहेत ना स्ट्रॉबेरीमध्ये असतील ते सुद्धा मरून जातील आणि आपल्याला हे स्ट्रॉबेरी क्रश जास्त दिवस टिकेल आपलं। हे बघा, आपली साखर ऑलमोस्ट वितळलेली आहे आणि याला छान स्ट्रॉबेरीचा लाल रंग सुद्धा याच्यामध्ये उतरलेला आहे आणि हे आता स्ट्रॉबेरीचे जे तुकडे आपण टाकले होते ना ते पण आता शिजायला सुरुवात झालेले आहेत। अजून आपण ना याला 2-3 मिनिटं याच्यामध्ये शिजवून घेऊया। हे बघा, आपलं हे मिश्रण छान पातळ झालेलं आहे, छान लाल रंग स्ट्रॉबेरीचा याच्यामध्ये उतरलेला आहे आणि हे स्ट्रॉबेरीचे तुकडे पण छान शिजले आहेत। तर ह्याच्यामध्ये ना आपण मगाशी जो पल्प बनवून घेतला होता मिक्सरमध्ये तो आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। हा पल्प पण ह्याच्यामध्ये छान मिक्स करायचा आहे आणि ह्याला परत 1-3-4 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचं आहे छान।
बघा किती सुंदर रंग आला आहे ना याचा, छान लाल सुटू। आपण बाहेरचा कुठलाही रंग ह्याच्यामध्ये वापरलेला नाही आहे। जेव्हा तुम्ही स्ट्रॉबेरी विकत घ्याल ना, तेव्हा त्या स्ट्रॉबेरी छान लाल आणि छान अशा पिकलेला घ्याल, छान तयार अशा स्ट्रॉबेरी घ्या, म्हणजे असा छान लाल रंग येतो। हे आपलं स्ट्रॉबेरी क्रश आता तयार झालेलं आहे, छान घट्ट झालेलं आहे। आणि आता याला आपण छान थंड करून घेऊया, आणि थंड झाल्यावर हे अजून घट्ट होईल। खाण्यासाठी आपलं स्ट्रॉबेरी क्रश तयार आहे। आता हे तुम्ही स्ट्रॉबेरी क्रश पोळीबरोबर, ब्रेडबरोबर खाऊ शकता। लहान मुलांना हे खूप आवडतं, तुम्ही डब्यातसुद्धा देऊ शकता लहान मुलांना। त्याचप्रमाणे आपण काही स्वीट्समध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो। व्हॅनिला आईस्क्रीममध्ये सुद्धा आपण हे स्ट्रॉबेरी क्रश घालून खाऊ शकतो। त्याचप्रमाणे याचं मिल्कशेकसुद्धा आपण बनवू शकतो। आता हे जास्त दिवस आपल्याला जर ठेवायचं असेल ना, तर अशा ना एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे घालून ठेवू शकता। आणि हे स्ट्रॉबेरी क्रश जास्त महिने टिकण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आणि अजून एक टिप मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही फ्रीजमधनं हे स्ट्रॉबेरी क्रश वापरायला घ्याल ना, तेव्हा नेहमी चमचा हा कोरडा पाहिजे, ओलसर नको। कारण ना पाण्याचा जर अंश असेल ना, तर ह्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतील। म्हणून हे नेहमी कोरड्या जागेतच ठेवायचं आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं। आणि स्ट्रॉबेरी क्रश काढताना सुद्धा चमचा कोरडा पाहिजे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना, तर तुम्ही याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग।